जर तुम्हाला घरच्या घरी टेस्टी आणि हेल्दी सूप बनवायचं असेल तर याप्रमाणे ब्रोकोलीचं सूप तुम्ही नक्की ट्राय करा ब्रोकोली सूप बऱ्याच प्रकारे बनवले जाते ब्रोकोलीला आपली एक वेगळीच डिलिशियस चव असते त्यामुळे सूप बनवताना जास्त इन्ग्रेडियंट्स टाकायची गरज पडत नाही त्याचप्रमाणे ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन ए सी फॉलिक ॲसिड फायबर कॅल्शियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यासारखी भरपूर पोषक तत्वं असतात त्यामुळे हे सूप अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हेल्दी आहे तर हे सूप कसं बनवायचं ते बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व लाईक करून नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी सुप्रिया सुप्रियाज मेजवानीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इकडे मी पावशेर म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम ब्रोकोली स्वच्छ धुवून मग तिचे असे काप करून घेतले व देठाच्या भागातला पांढरा व मऊ भाग घेतला आपल्याला देठाचा वरचा कडक भाग वापरायचा नाही कारण त्याचा उग्रवास सूपमध्ये उतरतो आता सूपसाठी पुढची तयारी करूया त्यासाठी मी इकडे कढई मीडियम फ्लेमवर गरम करायला ठेवली यात घालूया एक टीस्पून बटर आणि घालूया एक टीस्पून तेल बटर आणि तेल एकत्र घातल्यामुळे बटर जळत नाही त्यामुळे बटर सोबतच तेलाचा वापर नक्की करावा बटर वितळल्यावर घालूया एक चौकोनी चिरलेला मिडियम साईजचा कांदा आणि आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या लसूण व कांदा आपल्याला दोन मिनटासाठी तेल व बटरमध्ये परतून घ्यायचा कांद्याचा कच्चेपणा हलका कमी होऊसपर्यंत कांदा परतायचा व कांदा थोडासा मऊ होऊ द्यायचा कांदा आपल्याला रंग बदलेपर्यंत परतायचा नाही कांदा परतून झाला आता घालूया ब्रोकोली ब्रोकोली कांद्यामध्ये एखाद दोन मिनटं परतून घ्यायची ब्रोकोली जसजशी परतत जाते तस तसा ब्रोकोलीचा रंग जास्त हिरवा होत जातो आता ब्रोकोली बुडेपर्यंत पाणी घालून एकत्र करून घेऊ आणि झाकण ठेवून ब्रोकोली बारा ते पंधरा मिनटासाठी शिजवून घेऊ पंधरा मिनटं झाले आता झाकण उघडून ब्रोकोली शिजली की नाही ते चेक करूया चमच्याने ब्रोकोली तुटली जाते म्हणजे समजावं की ब्रोकोली शिजली गेली जर ब्रोकोली कच्ची राहिली तर सूपची चव बिघडू शकते म्हणून ब्रोकोली व्यवस्थित मऊ शिजवून घ्यायची पंधरा मिनटात ब्रोकोली व्यवस्थित शिजली जाते आता गॅस बंद करून ब्रोकोली थंड करून घेऊ दहा मिनटांनी ब्रोकोली थंड झाल्यावर एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यात शिजवून थंड झालेली सगळी ब्रोकोली पाण्यासोबत मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया ब्रोकोलीची आपल्याला मिक्सरला एकदम मऊसूत पेस्ट बनवून घ्यायची ब्रोकोलीची मिक्सरला पेस्ट बनवताना वरून पाण्याचा वापर करायचा नाही आहे त्या पाण्यात मऊसूत पेस्ट बनवून घ्यायची ब्रोकोलीची पेस्ट तयार आहे आता सूपसाठी लागणारा व्हाईट सॉस तयार करूया त्यासाठी त्याच कढईमध्ये एक टीस्पून बटर घालूया व एक टीस्पून तेल बटर वितळल्यावर घालूया अर्धा टीस्पून लसूण पेस्ट व लसणाचा कच्चा वास जाऊसपर्यंत परतून घेऊया एखाद दोन मिनटात लसूण परतून झाला इकडे मी लसणाचा रंग न बदलता परतून घेतला यात घालूया एक टीस्पून गव्हाचं पीठ पीठ आपल्याला एकसारखं हलवत बटरमध्ये परतून घ्यायचं व गॅसची फ्लेम कमीच ठेवायची त्यामुळे गव्हाचं पीठ बटरमध्ये करपणार नाही व व्यवस्थित हलक्या गुलाबी रंगावर परतलं जाईल दोन मिनिटांनी आपलं पीठ भाजून झालं आता गॅसची फ्लेम कमीच ठेवून थोडं थोडं दूध घालून पीठ दुधामध्ये एकसारखं हलवत एकत्र करून घ्यायचं म्हणजे पिठाच्या गुठळ्या होणार नाही एकासोबत सगळं दूध घातलं तर पिठामध्ये गुठळ्या होऊ शकतात याप्रमाणे मी संपूर्ण एक वाटी दूध थोडं थोडं करून गव्हाच्या पिठात घातलं व पीठ दुधामध्ये शिजवून घेतलं याप्रमाणे आपला सूपसाठी लागणारा व्हाईट सॉस तयार आहे हा सॉस तयार करण्यासाठी मला चार ते पाच मिनटं लागले सॉसला एक उकळी आल्यावर यात घालूया तयार केलेली ब्रोकोलीची पेस्ट ही ब्रोकोलीची पेस्ट व्हाईट सॉसमध्ये व्यवस्थित एक जीव होईसपर्यंत एकत्र करून घेऊ मला हे मिश्रण थोडं घट्ट वाटत असल्यामुळे मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून हे पाणी या मिश्रणात घालूया सूपची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ ठेवू शकता आता आपण यामध्ये घालूया अर्धा टी स्पून फ्रेश काळी मिरी पावडर काळी मिरी पावडर आपल्याला फ्रेशच वापरायची त्यामुळे सूपला चव छान येते व चवीनुसार मीठ घालूया आणि एकत्र करून घेऊया सूपला आपल्याला दोन ते तीन मिनटं मिडियम फ्लेमवर एक उकळी काढायची त्यामुळे काळी मिरीचा फ्लेवर सूपमध्ये उतरतो सूपला एक उकळी आली आता घालूया दोन ते तीन टीस्पून फ्रेश क्रीम आणि एकत्र करून घेऊया क्रीममुळे सूपला कन्सिस्टन्सी व स्मूथ टेक्स्चर येतं त्याचबरोबर सूपला क्रीमी व परफेक्ट चवही येते तुम्ही फ्रेश क्रीम क्रीमऐवजी दुधाची साय गाळणीने गाळून ही स्मूथ ही या सूपमध्ये फ्रेश क्रीम म्हणून वापरू शकता आता पुन्हा एकदा एक चांगली उकळी काढूया याप्रमाणे अगदी मोजक्या साहित्यात अगदी परफेक्ट ब्रोकोली सूप तयार आहे आता गरमागरम सूप सर्व करूया याप्रमाणे तुम्हीही हेल्दी आणि क्रीमी ब्रोकोली सूप नक्की ट्राय करा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करा म्हणजे नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळू शकेल त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद